संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसचा सुरू असलेला प्रसार थांबविण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यभर संचारबंदी लागू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जनतेचं आधीच्या 21 दिवसाच्या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानलं व पुढील 19 दिवसाच्या लॉकडाऊनला भरभरून प्रतिसाद देण्याकरिता हात जोडून विनंती केली आहे. स्थानिक प्रशासन मात्र या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचं निदर्शनास येत आहे. अशातच एकीकडे हात जोडून विनंती केली जात आहे तर दुसरीकडे शेकडोच्या संख्येत गर्दी होत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पगार घेण्याकरिता व शेतीचे काही फंड खात्यात जमा झाले असल्याने ते पैसे काढायला 50 ते 60 वर्षाच्या वर असलेल्या वयोवृद्ध व्यक्तींची बँकांमध्ये गर्दी होत असल्याचं चित्र दिसत आहे व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असल्यानं गैरसोय होत आहे. बँकेच्या प्रांगणात कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नसल्याने उन्हाचे चटके या वयोवृद्ध लोकांना सहन करावे लागत आहे. जे काही आता शेतकरी पॅकेज जे आलेले आहे पैशाचं 2000 रुपये आणि बाहेर गावून आम्हाला यावं लागतं आणि पाण्याची या ठिकाणी सोय नाही आहे. एक उन्हातली लाईन लावावं लागते त्यामुळे कस्टमरला खूप त्रास होत आहे. किंवा या ठिकाणी मंडपाची व्यवस्था केली जावी अशी मी सांगू इच्छितो. आणि हा जो जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त एक कोरोना व्हायरसचे जे संक्रमण पेशंट झालेले आहे ते महाराष्ट्रामध्ये झालेले आहे आणि अशी गती या ठिकाणी होऊ नये आणि या ठिकाणी 1 मीटरचं अंतर जे नियमाप्रमाणे अंतर पाळायचं सांगितलं आहे ते या ठिकाणी झालं पाहिजे. सावलीच्या आडोशाला सगळे कमी जागेत जास्त लोक नाईलाजाने गर्दी करून बसत आहे व रांगेत उभे राहत आहे. या गर्दीमुळे कोरोना व्हायरसचा प्रभाव जास्त प्रमाणात होऊ शकतो म्हणून शासन याकडे कधी लक्ष देणार याची वाट खातेदार बघत आहे. उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.